तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अठ्ठावीस जानेवारी 2020 रोजी सौंदाने देवळा रस्त्यावर देश विदेश हॉटेल समोर बस आणि अप्पेरिक्षा विहिरीत पडून 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले तर याच वेळी विहीर मालक प्रेमनाथ उर्फ गणेश तत्तू देवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 19 प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देवरे यांना जीवनदूत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर व त्यांच्या टीमचे अधिकारी कर्मचारी हजर होते। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी बिलाहेर देवळा।